आडरणीय शब्दाचा अर्थ अज्ञानात तो जीव जीव गुरफटलेला आहे, अविद्येच्या अंधकारात तो जीव गुरफटलेला आहे, अहंकारात तो जो जीव गुरफटलेला आहे, हो त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी तुमचा आमचा जन्म। झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग याचा अर्थ असा संतांकडून राहिलेले जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे। हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू, त्यांच्याकडून राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे। कधी सूक्ष्म दृष्टीने कधी विचार केला का, बाबा मी जन्माला आलोय, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, मला काय करायचं, मी कशासाठी आलोय? शेजारी जसा आहे तसाच मी आहे, गावातली जशीच तशीच मी आहे, जगातली जशीच तसाच मी आहे, पण माझ्या जन्माचं नेमकं प्रयोजन काय? नाथाने गोड सांगितलंय, काय प्रयोजन आहे? नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिलेला। काय अधिकार आहे जन्माला येण्याचा? या मनुष्य देहाला कुठला अधिकार दिलाय तो अधिकार आहे का? तो अधिकार दिलाय भगवंतानी नराचा नारायण होण्याचा। आणि कितीतरी उदाहरण असे आहेत, ज्ञानोबर आहे नराचे नारायण झाले, नाथराय तुकोबर आहे, एवढंच नव्हे प्रभू रामचंद्र नराचे नारायण झाले, भगवान श्रीकृष्ण नराचे नारायण झाले। पण ते नराचे नारायण होत असताना नर आणि नारायणाला जोडणारे त्यांच्या आयुष्यात आले, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात कोण आलं? सांदीपनी। रामाच्या आयुष्यात कोण आलं? वशिष्ठ। नाथांच्या आयुष्यात कोण आलं? जनार्दन स्वामी। नामदेव यांच्या आयुष्यात कोण आलं? विसोबा खेचर। ज्ञानदेवांच्या आयुष्यात कोण आलं? निवृत्तीनाथ। हे आयुष्यात आली पाहिजेत। हा, याचाच अर्थ असा की मनुष्य जन्माला आलो की सद्गुरूची कृपा अनिवार्य आहे, अनुग्रह अनिवार्य आहे, तो प्राप्त झाला की जीव नराचा नारायण झालाच म्हणून समजा। मग तो कसा होता येईल? सगळ्यांना एक संभ्रम असा निर्माण झालेला आहे, मगाचपासून कीर्तन सुरू आहे, आणि त्या कीर्तनामध्ये विषय चालूच आहे। अंतर्मुख होऊन परमार्थ केला की आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे। ज्ञानोबराने जी भक्ती केली ती पिंडातून भक्ती केली, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, जो पिंडात आलेला अनुभव आहे तोच ब्रह्मांडात त्यांनी पाहिला। विश्वाचे अर्थ माझे मने प्रकाशिले, अवघेची जाहले देह ब्रह्म। म्हणजे परब्रह्म जे विश्वात नांदते तेच परब्रह्म सूक्ष्म रूपाने माझ्या अंतकरणात नांदते, म्हणजे जे ब्रह्मांडात घडामोड होतात ते तिथं होत आहेत। भगवंत आतही आहेत, भगवंत बाहेरही आहे, भगवंत चराचरातही आहे। नवे नवे ज्ञानोबाराने तर स्पष्टपणे सांगितलं, प्रगट गुह्य बोले विश्व, म्हणजे विश्व जर परब्रह्म असेल तर आत्ता कीर्तन का चाललंय? तो सापडायला पाहिजे ना। देव आतही आहे, देव बाहेरही आहे, तो आजूबाजूला सगळीकडे आहे, पण तो सापडत नाही, हीच खरी गमक आहे। का सापडत नाही? भगवंतानेच आपलं अनाकलनीय रूप या जीवाला कळणार नाही, अज्ञानी जीव आहे, त्याला माझं स्वरूप कळावं म्हणून आपलंच दुसरं रूप असणारे सगुण रूप असणारे सद्गुरु या पृथ्वी तलावरती नेमलेले आहेत, आणि त्या सद्गुरूंच्या माध्यमानं लक्षात आलं का, सद्गुरु काय करतो? तो आतही आहे, तो बाहेरही आहे, हो, पण त्याचं कनेक्शन जोडून देण्याचं काम करतात। तसं अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, अनंत ब्रह्मांड म्हणतोय मी, ही पृथ्वी म्हणजे सुईच्या टोकावरती लाखो धुळीचे कण आहेत, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी आहे। अशा पृथ्वीवरती तुम्ही आम्ही एका छोट्याशा कुठंतरी वास करतोय, अशी पृथ्वी जिथं अनंत पृथ्व्या एकत्र नांदतात तिथे एक ब्रह्मांड तयार होतो। म्हणजे अनंत पृथ्वी, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत ग्रहमंडळ जिथं नांदतात ते एक ब्रह्मांड होतं, असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, त्याचं कनेक्शन जोडायचं आहे। हो, एमएससीबीची पॉवर डायरेक्ट जोडून जमणार नाही, त्यासाठी
एक वायरमॅन नेमलेला आहे, तो काय करतो माहित आहे? या घराला आवश्यक लाईट पुरवतो आणि सगळी जबाबदारी आपल्यावर घेतो. कळतोय का अर्थ? असं समजू नका की याच जन्मातलं प्रारब्ध आम्ही भोगतोय. नाही, अनंत जन्माचे प्रारब्ध, अनंत जन्माचे संस्कार या देहावरती झालेले आहेत आणि मग कुठं 84 लक्ष हा मनुष्य देह मिळालेला आहे. त्या अनंत जन्माची प्रारब्ध जर एकवटून पडली तर आपलं काय खरं नाही. पण सद्गुरू काय करतात, त्याचं कनेक्शन जोडतात, त्याला फ्यूज म्हणतात. लोड आला की फ्यूज उडते, पण घराला काय होत? अर्थ कळला का? तसं जाणता अभ्यासू परंपरेनं आलेला वायरमॅन म्हणजे सद्गुरू, त्यानं हे कनेक्शन जोडलं, काम झालंच म्हणून समजा.